होतूळ अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा कोतूळ रोड पिसेवाडी येथील हे निसर्गरम्य वातावरणातील एक छोटेसे गाव। या गावाला निसर्गाने भरपूर काही दिले। नजर जाईल तिथपर्यंत हिरवेगार माळरान आणि चहूबाजूने डोंगर व शिखर असलेले हे ठिकाण। याच कोतूळ गावात अतिशय गरीब घरात जन्माला आलेले पण आज एक यशस्वी व्यावसायिक श्री माणिक लक्ष्मणराव देशमुख कोतूळ गावचे रहिवासी। याच गावच्या मुख्य रस्त्यावर 30,000 स्क्वेअर फूट जागेत त्यांनी एक भव्य आलिशान फार्म हाऊसची बांधणी केली आहे। सुसज्ज सर्व सुखसुविधांनी परिपूर्ण या फार्म हाऊसचे वैशिष्ट्य म्हणजे चहूबाजूने सुंदर निसर्ग आणि या फार्म हाऊस जवळ असलेली अनेक पर्यटन स्थळे। श्री माणिक देशमुख यांचे पुणे शहरात स्वतःचे घर असून सुद्धा गावात एवढे मोठे फार्म हाऊस बांधण्यामागील कारण विचारले असता ते सांगतात की मी या गावात जन्माला आलो, माझी लेकरं शहरात जन्माला आली, पण माझ्या गावची नाळ आणि बंध मला आपोआपच माझ्या गावी ओढत आणते आणि तीच नाळ आणि बंध आपल्या मुलामुलींचाही आपल्या गावाशी घट्ट असावा आणि ते नेहमीच गावी ये जा करत राहावे व त्यांची सर्व सोयसुविधा व्हावी। फार्म हाऊसला लागूनच एका महादेवाच्या मंदिराचे पुनर्निर्माणाचे काम त्यांनी केले आहे। या मंदिराला लागूनच श्री माणिक देशमुखांनी त्यांचे वडील कैलासवासी श्री लक्ष्मणराव देशमुख वडिलांच्या नावांनी एक पिण्याच्या पाण्याची टाकीचे बांधकाम करून ती लोकसेवेसाठी अर्पण केली आहे। याच पिण्याच्या पाण्याचा वापर गावकरी व इतर ग्रामस्थांना उपयोगी पडतो। या मंदिराचे व्यवस्थापन आणि देखरेख श्री काशीबा ढोके पाहतात। काशीबा ढोके हे वनस्पती औषधीचे खूप मोठे जाणकार आहेत। कावीळ, मूळव्याध अशा अनेक गंभीर बिमाऱ्यांवर वनस्पती औषधी पुरवतात। त्यांच्या औषधांसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक त्यांच्याकडे येत असतात। काशीबा ढोके यांचा मुलगा म्हणजेच श्री माणिक देशमुखांचे बालमित्र श्री भास्कर काशीबा ढोके हे मंदिराचे व फार्म हाऊसचे संपूर्ण व्यवस्थापन पाहतात। चहूबाजूने सुंदर निसर्गाने वेढलेल्या व संपूर्ण सुखसुविधांनी युक्त असे हे फार्म हाऊस येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष केंद्रित करते।